विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन या ठिकाणी आजच झालेली प्रश्नपत्रिका यातील काही प्रश्न आपण पाहणार आहोत प्रश्न दुसरा ब त्यातला पहिला आपण सोडणार आहोत यल एम यन या, या त्रिकोणामध्ये किरण यमट्टी हा कोण यल यम यनचा दुभाजक आहे एल एम या ठिकाणी आठ दिलेला यम एन बारा दिलेल्या आहे या ठिकाणी एल एन दिलेले आहे सहा दिलेले आहे आणि यल टी काढायचे दिलेली आहे आपण या ठिकाणी टी टी एन एक्स मांडली तर एल एन सहा पूर्ण आहे तर या ठिकाणी एल टी सहा वजा एक्स होईल ओके पाहूया किंवा एल टी एक्स म्हणूया त्यामुळं या ठिकाणी टी एन एक सहा वजा एक्स होईल ओके पाहूया कोण दुबाजकाच्या प्रमेयानुसार कोण दुबाजकाच्या प्रमेयानुसार काय आहे कोण दुभाजकाचं प्रमेय एल एम यांचा कोण दुबाजक एम टी आहे त्यामुळे एल एम आणि एम एन या दोन बाजूंचं गुणोत्तर घ्यायचं जो कोण दुबाला आहे त्याच्या दोन बाजूंचं गुणोत्तर एल एन भागिले यम एन एल एम भागिले यमेन बरोबर हा कोंद एक तिसऱ्या बाजूला टीमध्ये छेदतो आहे त्याचं दोन भाग या ठिकाणी दोन भागातील बाजू होतंय त्याचं गुणोत्तर वरूनच घ्यायचं एल एम पहिल्यांदा घेतले असेल तर एल टी भागिले टी एन एल टी भागिले टी एन एल एम आठ आहे एम एन बारा आहे टी एल टी या ठिकाणी एक्स स मानलेलं आहे पण आणि टी एन सहा वजा एक स आहे ओके तिरकस गुणाकार या ठिकाणी करायचा आहे बारा गुणली एक स बारा एक्स बार बरोबर आठला सहा वजा एक आट स म्हणून बारा एक्स बरोबर आठ न सहाला आठ संघ अठ्ठेचाळीस वजा आठ एक स या ठिकाणी वजा आठ एक स बारा एकशे बाजूला घेतल्यामुळे अधिक होणार बरोबर अठ्ठेचाळीस बारा एक साधे एक आठ एक सीस एक्स बरोबर अठ्ठेचाळीस एक्सबरोबर या ठिकाणी अठ्ठेचाळीस भागिले वीस त्यामुळे वीस दोन्ही चाळीस उरले आठ आट, आणि आठ व शून्य घेतले वीस चौकऐंशी दोन पॉईंट चार एल टी आपण एक्स मानलेली होती एलटीच या ठिकाणी मिळालेल्या एकशे किंमत म्हणून एल टी बरोबर दोन पॉईंट चार एकक ओके त्रिकोण ए बी सीमध्ये ईडी हा बी सीला लंबा आहे बी डी पाच आहे कोण सी पंचेचाळीस अंशाचा आहे ए सी आठ वर्ग मला दोन दिलेले आहे ए डी आणि बी सी काढायचे ओके या ठिकाणी त्रिकोण ए डी सीमध्ये हा पंचेचाळीस मापाचा कोण आहे डी हा नव्वद आहे हे सुद्धा पंचेचाळीस मापाचा आहे ओके कारण तिघांची वेळी जी एकशे ऐंशी हा नव्वद आहे हा पंचेचाळीस असेल तर हा पंचेचाळीस म्हणजे समद्वी पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद मापाचा गुणधर्म त्रिकोण ए डी सी हा पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश नव्वदांश मापाचा आहे गुंधर्मानुसार त्याच्याच ओके पुढचा प्रश्न आहे चक्रीय चौकोन एम आर पी एनमध्ये कोण आर पाच एक तेरा अंश आणि कोण यन चार एक साधिक चार अंश तर कोण आर आणि यन यांची मापे काढा या ठिकाणी चक्रीय चौकोनाचे समूह कोण पूरक असतात पूरक कोण असतात त्यामुळं कोण आर आणि कोर कोण यन आर आणि एन हे समोरासमोरचे कोण आहेत चौकोन एम आर पी एनचे आर आणि यन त्यामुळे त्यांची बरीज एकशे ऐंशी आर किती आहे पाच एक सजा तेरा अधिक यन चार एक अधिक चार बरोबर एकशे ऐंशी ओके त्यामुळे पाच एक सण चार एक स नऊ एक सजा तेरातनं चार गेले नऊ उरले वजा नऊ बरोबर एकशे ऐंशी नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा नऊ पदेडी जाऊन अधिक होणार आहे त्यामुळं नऊ एक्स बरोबर एकशे एकोणनव्वद एकशे ऐंशी नऊ एक्स बरोबर नऊ जुने अठरा नऊ एक नऊ एकवीस ओके त्यामुळं कोण आर कोण आर आहे पाच एक सजा तेरा त्यामुळं पाच गुणले एकशे किंमत एकवीस वजा तेरा एकवीस पाचा एकशे पाच एकशे पाचमधनं तेरा गेले एकशे पाच म्हणून तेरा गेले ब्याण्णव अंश ओके आणि कोण यन लिहिला आहे चार एकशे अधिक चार चार गुणिले एकवीस एक्शे किंमत अधिक चार एकवीस चौक चौऱ्याऐंशी अधिक चार बरोबर अठ्ठ्याऐंशी ओके कोण यन बरोबर अठ्ठ्याऐंशी अंश म्हणून कोण आर बरोबर ब्याण्णव अंश आणि कोण एन अंश बरोबर अठ्ठ्याऐं अठ्ठ्याऐंशी अंश आट आठ ब्याण्णव आणि अठ्ठ्याऐंशी एकशे ऐंशी ओके आकृतीमध्ये जिवा यमेन आणि जिवा आर एस एकमेकांना डी मध्ये छेदतात या ठिकाणी आर डी या ठिकाणी पंधरा दिलेला आहे आर डी पंधरा दिले डी एस चार दिले एम डी दहा दिले डी एन काढायचे ओके जवानचं अंतर विभाजन अगदी बरोबर आहे जीवांचे आंतरविभाजनाच्या गुणधर्मानुसार समोरासमोरच्या जेव्हा आहेत एम डी गुणले डी एन जेव्हा आंतरभागात छत्ता डी मध्ये म्हणून समोरासमोरचे रेषाखंड आहेत एम डी आणि डी एन यांचा गुणाकार आर डी आणि डी एस बरोबर आहे ओके आर डी गुणले डी एस बरोबर आर डी गुणले डी एस बरोबर एम डी गुणले डी एन आर डी पंधरा दिले डी एस चार दिलेलं आहे एम डी दहा तर डी एन काढायचं आहे म्हणजे डी एन बरोबर पंधरा चौक साठ आणि हे भागील दहा येणार आहे डी एन लागून येते म्हणजे डी एन बरोबर शून्य शून्य गेले सहा उरले ओके सहा एकक ओके त्यानंतर तीन पॉईंट पाच सीमित्रीची जे वर्तू काढा त्या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून स्पर्श काकडाच्या वर्तूक केंद्राचा वापर न करता वर्तुळ कंपासमध्ये तीन पॉईंट पाच सेंटीमीटर त्रिज्या घेतलेली आहे या ठिकाणी वर्तुळ काढतोय तीन पॉईंट पाच सेंटीमीटर त्रिजेच ओके या वर्तुळावर कोणताही बिंदू या ठिकाणी घ्यायचा आहे समजा इथं हा पी बिंदू घेतलेला आहे त्या व्यतिरिक्त आणखी दोन बिंदू घ्यायचे ए आणि बी घेतला आणि तिन्हीच्या तिन्ही बिंदू जोडून त्रिकोण तयार करायचा वर्तुळ केंद्राचा वापर करायचा नाही वर्तुळ केंद्राचा वापर करून केंद्र जोडून पुढे वाढवून तो भाग इथं नाही आहे वर्तुळ केंद्राचा वापर न करता आता त्रिकोण तयार केला आहे इथं ए आणि बी या कोणत्याही कौन कोणाशी एकरूप पीजवळ कोण करायचा आहे या ठिकाणी कोण बीला एकरूप कोण पीजवळ काढायचं आहे तर कोण बी त्याच्या दोन्ही भुजेवरती विशिष्ट अंतरानं बी केंद्र घेऊन चाप मारायचा आहे दोन्ही भोजेवरती कोण ए बी पीच्या AB BP P ए बी आणि बी पी बाजूवरती खुना केल्या त्याच अंतरानं या ठिकाणी पी केंद्र घ्यायचं आहे आणि त्या ए पी त्याची एक भुजा आहे तयार होणाऱ्या कोणाची ती स्पर्शिका आहे त्याची एक भुजा आहे नवीन तयार होणारा कोण त्याची एक भुजा आहे ए पी आणि स्पर्शिका दुसरी भुजा ओके आता दोन भुजामधलं अंतर किती आहे दोन खुनामधलं अंतर तर इतका आहे दोन खुनामधलं अंतर इथून टाकायचं या ठिकाणी इथं छेदला हा छेदन बिंदू आणि पी जोडायचे वर्तूक केंद्राचा वापर न करता आपल्याला स्पर्शिका मिळाली समजा ही स्पर्शिका येल आहे इथं ये आपण बिंदू समजा एम घेतला तर कोण ए पी एम आणि कोण ए बी पी एकाच कंसात आहेत ते अंतर्लिखित म्हणजे त्यांच्या ह्या दोन कोणांच्यात हा ए पी हाच कंस आहे ए पीचं जे माप असेल त्या कंसाचं निम्ममाप तर दोघांचं पण म्हणून हे दोन कोण समान आहेत म्हणून स्पर्शिका ओके वर्तुळ केंद्राचा वापर न करता हिअर रे यम टी हे जे अँगल ऑफ अँगल एल यम एन ओके हिअर एल एम इज गिवन एट यम एन इज गिवन ट्वेल्व

एट इंटू सिक्स फॉर्टी एट माइनस एट इंटू एक्स माइनस एट एक्स हियर देर फर ट्वेल्व वाई एक्स प्लस एट एक्स इज इक्वल टू फॉर्टी एट ट्वेल्व एक्स प्लस एट एक्स ट्वेंटी एक्स इज इक्वल टू फोर्टी एट एक्स इज इक्वल टू फोर्टी एट अपॉइंट टू डिवाइडिंग फॉर्टी एट बाई ट्वेंटी वी गेट टू पॉइंट फोर एल टी इज इक्वल टू पॉइंट फोर ओके यूनिट इन ट्रैंगल ए बी सी

नाईन्टी डिग्री थेरम ऑर प्रॉपर्टी हिअर हायपोटोनिस इज इक्वल टू कॉंग्रंट साइड्स इंटू रूट टू ओके हायपोटनिस इज गिवन एट रूट टू हिअर कॉंग्रंट साईड ए डी ओके ए डी एड डी सी ए एडी इन्टू रूट टू रूट टू रूट टू टू साईड्स कॅन्सल ए डी इज इक्वल टू एट ए डी इज इक्वल टू डी सी ओके

in cyclic quadrilateral mrpn angle r is equal to 5x minus 13 and angle n is equal to 4x plus 4 then what is the value of angle r and angle n okay we know that the property opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary therefore angle r plus angle n is equal to 180 angle r is given 5x minus 13 plus + 4x plus 4 4x plus 4 angle n is equal to 180. 5x plus 4x, 9x minus 13 plus 4 minus 9. 9x minus 9 is equal to 180. 9x is equal to 180 plus 9. 9x is equal to 180. 9x is equal to 21. Dividing both sides by 9. Okay? 29. We get x is equal to 21. Angle r is equal to 5x minus 13. 5 into 21x. Value of x. 21 into 5, 105 minus 30, 92 degree. Okay. Then angle R is equal to 4x plus 4. 4 into 21, value of x 21 into 4, 84 plus 4, 88. Angle N is equal to 88. Again, last angle R is equal to 92. Angle N is equal to 88 degree. Okay. In, fear, in figure, chord uh, MN and chord RS intersect. Uh,

पुटिंग व्हॅल्यू 15 इंटू फोर इज इक्वल टू टेन इन्टू डी एन डी एन इज टू फिफ्टीन इंटू फोर सिक्स्टी सिक्स्टी अपॉन टेन झिरो झिरो कॅन्सल डी एन इज टू युनिट ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा बोसले सर दाखले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद